आज आपण पाहूया शक्यता आणि संभाव्यता याच्याशी संबंधित काही गैरसमज गैरसमज एक एक नाणे पंधरा वेळा उडवल्यावर खालील निष्पत्ती प्राप्त होतात तर शोधा की पुढच्या वेळी नाणे उडवल्यावर काय निष्पत्ती प्राप्त होईल काही मुलं आकृती बंद बघून विचार करतात की पुढच्या वेळी नाणे उडवल्यावर निष्पत्ती म्हणजेच आउटकम टी प्राप्त होईल म्हणून ते पर्याय एक असे उत्तर देतात जे एक चुकीचे उत्तर आहे अशा क्रियेमध्ये निरीक्षणांच्या आधारे निष्पत्तींचे अनुमान लावणे किंवा भविष्य वर्तवणे चुकीचे आहे लक्षात ठेवा की नाणे उडवल्यावर निश्चितपणे हे सांगता येणार नाही की आपल्याला छापा मिळेल की काटा निष्पत्ती ना कुठल्या आकृतीबंधावर अवलंबून असते ना कुठल्या निरीक्षणावर नाणे कितीही वेळा जरी उडवले तरी प्रत्येक वेळी छापा किंवा काटा मिळण्याची शक्यता समान असते म्हणून आपण म्हणतो की कि छापा किंवा काटा काहीही मिळण्याची संभाव्यता म्हणजेच प्रॉबॅबिलिटी एक छेद दोन आहे म्हणून इथे योग्य उत्तर आहे पर्याय दोन गैरसमज दोन दर्शविलेल्या चक्रामध्ये दोन रंग आहेत रमेशच्या म्हणण्याप्रमाणे चक्र निळ्या रंगावर थांबण्याची संभाव्यता तिन्ही चक्रांमध्ये एक छेद दोन आहे आणि मनीषच्या म्हणण्याप्रमाणे चक्र निळ्या रंगावर थांबण्याची संभाव्यता पहिल्यामध्ये एक छेद दोन दुसऱ्यामध्ये एक छेद चार आणि तिसऱ्यामध्ये तीन छेद चार आहे कोणाचा समज योग्य आहे ते शोधा रमेशप्रमाणेच काही मुले विचार करतात की प्रत्येक चक्रामध्ये दोन भाग आहेत एक निळा आणि एक हिरवा त्यामुळे चक्र या दोन पैकी एका भागावर थांबेल म्हणजे चक्राच्या निळ्या भागावर थांबण्याची संभाव्यता तिन्ही चक्रांमध्ये छेद दोन असेल परंतु हा एक गैरसमज आहे म्हणजेच पर्याय एक चुकीचे उत्तर आहे इथे पहिल्या चक्राचे दोन समान भाग आहेत त्यामुळे संभाव्य निष्पत्ती होतील कंसात निळा हिरवा म्हणजे निळा रंग प्राप्त होण्याची फक्त एक स्थिती आहे त्यामुळे अनुकूल निष्पत्तींची संख्या एक आहे अशा प्रकारे अनुकूल निष्पत्ती निळा रंग प्राप्त होण्याची संभाव्यता बरोबर अनुकूल निष्पत्तींची संख्या भागिले प्रयोगाच्या सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या बरोबर एक छे दोन आहे दुसऱ्या चक्राचे चार समान भाग केल्यावर त्यात तीन हिरवे भाग आहेत आणि एक भाग निळा आहे म्हणजेच क्रियेच्या सर्व संभव निष्पत्तींची संख्या चार आहे त्यामध्ये निळा रंग प्राप्त होण्याची परिस्थिती फक्त एक आहे त्यामुळे क्रियेच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या एक आहे आपण म्हणू शकतो की निळा रंग मिळण्याची हिरवा भाग आहे आणि तीन निळे भाग आहेत म्हणजेच प्रयोगाच्या संभाव्य निष्पत्तींची संख्या चार आहे त्यामध्ये निळा रंग प्राप्त होण्याच्या स्थिती तीन आहेत त्यामुळे घटनेच्या अनुकूल निष्पत्तीची संख्या तीन आहे आपण म्हणू शकतो की रंग प्राप्त होण्याची संभाव्यता बरोबर तीन छे चार अशा प्रकारे रंग प्राप्त होण्याची संभाव्यता पहिल्या चक्रासाठी एक छे दोन दुसऱ्या चक्रासाठी एक छेद चार आणि तिसऱ्या चक्रासाठी तीन छे चार आहे म्हणजेच पर्याय दोन हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा अशा परिस्थितीत संभाव्यता रंगांच्या संख्येवर अवलंबून नसते तर समान भागांच्या संख्येवर अवलंबून असते तर आज आपण पाहिले शक्यता आणि संभाव्यता यांच्याशी संबंधित गैरसमज